हिना गावित आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन करून त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपाकडून जय्यत तयारी त्याच्यासाठीची सुरू झालेली आहे. हिना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. भाजपाकडून त्यासाठीची जोरदार तयारी केली जाते. जय्यत तयारी सुरू आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब खान. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नंदुरबार शहरातून महायुतीच्या जे घटक पक्ष आहे त्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने हिना गावित यांच्या निवासस्थानी जमा झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांनी हे नंदुरबार शहरातून मोठी एक अशी रॅली स्वरूपात कार्यकर्त्यांची मिरवणूक निघणार आहे आणि हिना गावित हे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी खेडोपाड्यातील गावागावातून कार्यकर्ते हे जमायला सुरुवात झाली आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून नंदुरबार जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीतील अंतर्गत वाद असल्याचे सांगण्यात आले येत होते, मात्र आता सर्व महायुतीतील घटक पक्ष हे एकत्र आले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील हिना गावित यांच्या निवासस्थानी जमायला सुरुवात झाली आहे. लवकरच हिना गावित हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार.